पार्श्वभूमीवर 200 गरीब कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आलाय. टेक महिंद्रा फाउंडेशन, रोटरी फाउंडेशन, रोटरी क्लब पुणे, डेक्कन जिमखाना पुणे, मैत्री संस्था पुणे, उर्मी संस्था पुणे, रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमानं वळणवाडी, नंबरवाडी, त्याचबरोबर ठाकरवाडी, वारुळवाडी, नगदवाडी, आरवी केंद्र परिसरात 200 गरीब कुटुंबांना अंदाजे 2,40,000 रुपयांचं मोफत किराणा किटचं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून वाटप करण्यात आलंय. कोरोनामुळे गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून या कुटुंबाकडून त्यांना हा मदतीचा हात देण्याचा निर्णय या संस्थांनी घेतला आणि तसा प्रयत्नही त्यांनी केला आहे. यापूर्वीही 500 किराणा किट आदिवासी भागात वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमास रोटरी क्लब डेक्कन जिमखान्याच्या माजी अध्यक्ष आणि डिस्ट्रिक्ट 3131 प्रोजेक्ट डायरेक्टर मंजू फडके मॅडम, त्याचबरोबर विश्वास फडके, डिस्ट्रिक्ट 3131 झोनल डायरेक्टर डॉक्टर पंजाबराव कथे, त्याचबरोबर राम भालेराव, नंदकुमार चिंचकर, रवींद्र वाजगे हे उपस्थित होते. प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी शांताराम डोंगरे, त्याचबरोबर मनोहर वायकर, मनोहर भोसले, रियाज मोमीन, धनश्री तोडकर, मंगेश मेहर, भारती आल्हाट आणि साईनाथ कलिंगध्वज यांनी विशेष प्रयत्नही केलेत. आजच्या कार्यक्रमाचे आपल्या ज्या चीफ गेस्ट आहेत त्या म्हणजे आपल्या मंजू फडके मॅडम, RCP डेक्कन जिमखाना आणि या प्रोजेक्टच्या त्या चेअरमन आहेत. हा मॅडम, आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे पती फडके साहेब आणि या शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर, मोमीन सर आणि आमच्या रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर वाजगे सर आणि चिंचकर सर आणि या गावातील ठाकर समाजामधील सर्व सन्माननीय नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो, खरोखर आज आम्हाला खूप आनंद होतो आहे की आज आम्ही सकाळीच आता एका शाळेमध्ये रात्रीकी त्या परिसरातल्या लोकांना देऊन आत्ताच आलो. आणि आता मोमीन सरांनी जी माहिती दिली की ही या शाळेमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी म्हणजे खरोखर खूप हलाखीची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि त्यातल्या त्यात आता हा जो COVID-19 कोरोना हा जगावर जे फार मोठं संकट आलं आहे, बाहेर काम नाही आहे आणि या लोकांकडे स्वतःची शेती नाही, कोणाचा सपोर्ट नाही, काहीच नाही, तर रोटरी इंटरनॅशनल, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 पुणे आणि आपल्या या परिसरातील सर्व क्लब, नारायणगाव, मंचर, आळेफाटा, जुन्नर, राजगुरुनगर या सर्व क्लबनं सुद्धा बरीच आपण या काळामध्ये मदत केलेली आहे. त्याचसोबत आजचा हा जो कार्यक्रम हा फारच महत्त्वाचा आहे. त्या ग्रॉसरी किटचं आपण आज डिस्ट्रीब्युशन करतो आहे. एका या ग्रॉसरीची जे किंमत आहे ती जवळपास 1,200 रुपये याची किंमत आहे. याच्यामध्ये तेल आहे, त्यानंतर तांदूळ आहे, त्यानंतर ज्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत आपल्याला ज्या किराणा लागतो घरी त्या सर्व आहेत. आता आपण काही पूर्णपणे खूप काही मदत नाही म्हणजे खारीचा वाटा म्हणून थोडंफार जे काय शक्य होते रोटरीला ते आपण लोकांना देण्याचा हा प्रयत्न करतो आहे. नारायणगाव आणि नारायणगावच्या परिसरामधील ह्या सर्व परिस्थिती रोटरी क्लब नारायणगाव हायवे या दोन्ही रोटरीच्या वतीनं आज आपल्या ह्या नंबरवाडीच्या छोट्याशा ह्या वाडीमध्ये ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपल्याला माहीत नसेल पण रोटरी क्लब हा जागतिक स्तरावर काम करणारी एक स्वयंसेवी संघटना आहे आणि ती इतकी मोठी आहे की ती जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत जी गरीब माणसं आहेत, गरजू माणसं आहेत, त्या गरजू माणसांना, गरीब माणसांना आणि ज्यांना ज्या गोष्टीची खरोखर आवश्यकता आहे अशा लोकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा निधी पोहोचवण्याचं काम ही मंडळी आपल्या स्वतःच्या खिशातल्या पैशातून करत असतात. खरं तर अशा लोकांची नुसती तुम्हाला आम्हाला नव्हे तर जगातल्या प्रत्येक माणसाला की जे गरजू आहेत त्यांना गरज आहे आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही मंडळी आता हे जे मॅडम आहेत त्यांच्यावर त्यांचे सर आलेले आहेत हे पुण्याहून खास आपल्यासाठी आलेत. त्यांना तुमचा परिचय नाही, माझा नाही, पण त्यांच्यामध्ये असणारे काही दुवे आहेत त्या दुव्यांच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मी या नंबरवाडी शाळेच्या वतीनं, या छोट्याशा वाडीच्या वतीनं आपले मनपूर्वक मॅडम आपल्या सर्व टीमचे आभार मानतो
आमची जी वाडी आहे ही 100% आदिवासी वाडी आहे. या ठिकाणी राहणारा प्रत्येक माणूस हा अनुसूचित जमातीचा म्हणजे ठाकर समाजाचा आहे. कोणीही इतर व्यक्ती या ठिकाणी नाही. आणि ही मंडळी जी आहेत ही दररोज याच्यात पुरुष असेल स्त्रिया असेल मातृभाषा ही दररोज बाहेर कामाला जातात, रोजंदारीच्या कामावर जातात आणि त्याच्यातून जो पैसा मिळतो त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतात. आणि मग यांची ही सगळी मुलं आहेत छोटी छोटी ही आमच्या शाळेमध्ये शिकतात. आमच्या शाळेचा पट 40 आहे आत्ता. आणि आम्ही आल्यापासून किंवा आमच्या अगोदरपासून अतिशय चांगल्या प्रकारची शैक्षणिक सुविधा आम्ही आपल्यासारख्या मंडळींच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांपर्यंत या पालकांपर्यंत आमच्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शाळेला आपण येण्याच्यापूर्वी आदरणीय कच्चे सर असतील, रिंचकर साहेब असतील, आमचे स्नेही वाजगे सर असतील, यांनी खूप मोठी मोठी अशी मदत केलेली आहे की जी विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. आणि आजसुद्धा या कोरोनाच्या काळामध्ये की ज्या खरोखर त्यांना उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं माझ्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय भोसले सर आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार मानतो. आणि आपला छोटासा सत्कार आमच्या मुख्याध्यापक या ठिकाणी करू इच्छितात. मी आपल्याला विनंती करतो की सुरुवातीला रोटरियन बातमी संकलन अनिस सय्यद, कार्यकारी संपादक आज 24 तास नारायणगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.